पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठली. नदीची आता धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासन त्यामुळे खडबडून जागे झाले. नदीकाठच्या गावांना स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सध्या 39 फुटांपेक्षाही उंचावरून ही नदी वाहतीये. धोका पातळीकडे पंचगंगेची वाटचाल सुरू झालेली आहे. सध्या इशारा पातळीपेक्षाही थोडी वरून नदी वाहतीये. पंचगंगेच्या पातळीत दिवसागणिक वाढ होत चालली आहे, त्यामुळे नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. राजाराम बंधाऱ्यावर आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक उपस्थित आहेत. थेट राजाराम बंधाऱ्यावरून त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे आपण पाहतो की नद्यांच्या पाणी पातळीत जी आहे ती झपाट्यानं वाढ होते. सध्या पंचगंगा नदी इशारा पातळीवरून वाहते. एकूणच पंचगंगेची जी पाणी पातळी आहे ती 39 फूट 4 इंच इतकी झालेली आहे. ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो, जिना जडायचा मी करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे, उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. धोका पातळी जी आहे ती 43 आहे. सध्या इशारा आहे. आपण पाहतोय की इशारा आल्यानंतर प्रशासनाच्या वतीनं नदीकडच्या गावांना अलर्ट केलं जातं. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी पाणी येतं त्या त्या ठिकाणच्या लोकांनी स्थलांतर व्हावं अशा प्रकारचं आवाहन केलं जातं. तशा पद्धतीचं आवाहन जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच केलेलं आहे. सध्या ही दृश्य आपण पाहतोय की राजाराम बंधारावरचे ज्या ठिकाणी आपण पाहतोय की पंचगंगेची पाणी पातळी मोजली जाते त्या ठिकाणची दृश्य आहेत. जो नवीन पूल बांधला जात होता तो सुद्धा आपण पाहतो की त्याच्या जवळपास पाणी हे पोहोचलेलं आहे. पण अशाच पद्धतीची परिस्थिती राहील पावसाची तर मात्र आपण पाहतो की पंचगंगा नदी धोका पातळी गाठू शकते आणि त्याच्यानंतर परिस्थिती बिकट होऊ शकते. त्यामुळेच आपण पाहतो की प्रशासन पूर्णतः अलर्ट मोडवर आहे. त्यांनी NDRFच्या तुकड्यांना देखील या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष देखील या ठिकाणी अलर्ट आहे. त्यामुळे आपण पाहतो की पाऊस जो आहे तो जूनच्या टप्प्यामध्ये अजिबात बरसला नाही, पण त्याच्यानंतर आपण जुलैच्या मध्यंतरीनंतर या पावसाचं जोरदार आगमन झालेलं आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पूर परिस्थिती गंभीर होते की काय अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं आहे. कॅमेरा मिथुनचा प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. भंडाऱ्याची उधळण म्हणजे